हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि रायबाची आंघोळ करून रायबाला रेडी केलेले आहेत, सँडल आणि कॅप घालून, कारण रायबाला आईने त्यांच्यासोबत बाहेर जायचं आहे आणि मला जॉबवरती जायचं आहे. म्हणजे आई दशक्रियाविधीसाठी जाणार आहे 2-3 तास बाहेर, तर रायबा घरी एकटा कुणाजवळ असेल, कारण मी पण जॉबवर जाणार आहे. सो आईने त्यांच्यासोबतच तयारी करून त्यालाही बाहेर पाठवलेलं आहे. तो 11-11:30 वाजेपर्यंत घरी रिटर्न येणार आहे. तर रायबा गेलेला आहे आईने त्यांच्यासोबत. त्यानंतर मी माझ्यासाठी चहा बनवायला घेतला, कारण सकाळी खूप जास्त धावपळ झाली आणि केस पण धुवायचे होते. तर चहा बनवायला आणि चहा प्यायला मला वेळ नव्हता मिळाला, म्हणून आता थोडं रिलॅक्स, रायबा वगैरे गेल्यानंतर रिलॅक्समध्ये स्वतःसाठी चहा बनवला आणि कप बशी फुल भरून असा चहा पिला. त्यानंतरच सकाळची झाडझूड लवकर झालेली होती, म्हणजे घरं वगैरे झाडू आणि अंगण पण झाडून झालेलं होतं, पण बेडरूममध्ये रायबा झोपलेला होता आणि रायबाला बाकी इकडचा तिकडचा आवाज सहन होत नाही. त्यानंतर कूलर आणि फॅन पण चालू होता, त्यामुळे झाडू मारत असताना घाण पुन्हा इकडे तिकडे पसरली असती, त्यामुळे मी झाडू मारला नाही. बेडरूम झाडायचा बाकी होता. रायबा उठल्यानंतर पहिले अंथरुणा वगैरे उचलून घेतले, बेडरूममधली बाकीची क्लिनिंग करून घेतली आणि त्यानंतर बेडरूम झाडून घेतला. त्यानंतर मग तेवढ्यात पाणी आलं, म्हणजे विहिरीवरची मोटर चालू केली तर काल संध्याकाळीच पाणी भरलेलं होतं. जास्त काही पाणी भरायचं नव्हतं, 2-3 बकेट पाणी भरायचं होतं. मग त्यामुळे मी पहिले आता या ठिकाणी पाणी भरून घेत आहे. तर सकाळी केस धुतलेले आहेत, केस तसेच ओले आहेत. त्यानंतर बाकी काही तयारी केलेली नाही, कारण असंही मी बाकी मेकअप वगैरे करण्यात वेळ वाया घालवत नाही, कारण मग रायबालाही वेळ द्यायचा असतो आणि घरातली बाकी कामं करायची असतात. बाहेरचं पाणी भरून झालं, त्यानंतर मग मी डायरेक्ट किचनमध्ये आलेली. तर तुम्ही मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, सध्या ह्या किचन रूममध्ये मी स्वयंपाक करत नाही, त्यामुळे हा रूम जास्त खराब होत नाही. पण पाणी भरत असताना थोडीफार घाण होते, म्हणजे पाणी पण अस्ताव्यस्त पडतं इकडे तिकडे. तर पाणी भरून झाल्यानंतर किचन ओटा पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर टिफिन पॅक करत आहे माझ्यासाठी. तर आईने सकाळी पोळ्या बनवल्या आणि आई लगेच दशक्रियाविधीसाठी गेल्या, तर भाजी काही बनवलेली नव्हती. मग मी पापडाचा खुडा, म्हणजे उडदाचा पापड भाजून त्याचा चुरा करून त्यामध्ये चटणी आणि तेल टाकून अशा पद्धतीने हा पापडाचा जो खुडा असतो चवीला छान लागतो, मला आवडतो, तर तो टिफिनला घेत आहे. पोळ्या भरून घेतल्या आणि पाणी बॉटल पण घेतलेली. तर टिफिन या ठिकाणी पॅक झालेला आहे. त्यानंतर बाकी थोडीफार कामं राहिलेली होती ती आवरून घेतली. त्यानंतर हातपाय वगैरे धुतले आणि साडी चेंज केली. बाकी राहिलेला मेकअप वगैरे आवरला. त्यानंतर पाणी बॉटल, टिफिन सगळं बॅगमध्ये ठेवलं. रायबासाठी दूध वगैरे तापवून घेतलं आणि कूलरवरती ठेवून दिलं, कारण दूध मी सहसा फ्रीजमध्ये ठेवत नसते त्याला पिण्यासाठीचं. आणि त्यानंतर मग इथे माझी बॅग वगैरे सगळं जे काही होतं ते पॅक केलं आणि मी कॉलेजला जाण्यासाठी रेडी आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.